वसई विरार मध्ये सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न. विरार मध्ये रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील सुमारे 70 ते 75 गावातील बरीच लोक वसई विरार मध्ये नोकरी व्यवसाय करीत राहत आहेत. त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी शिक्षणात गाठलेल्या यशाचा गुणगौरव करण्याकरिता एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सुधागड तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमात भाजप सुधागड तालुका महामंत्री राजेशजी म्हपारे व पदाधिकारी आणि भाजप पालघर जिल्हा महामंत्री राजन नाईक व पदाधिकारी उपस्थित होते. इथे असताना सुद्धा सुधागडातील त्यांचे पालक मंडळी किंवा इतर सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांभाळत आहोत, त्यासाठी आश्वासित करावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात असो किंवा त्यांच्या तालुक्यात असो आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशा पद्धतीने त्यांना आश्वासित करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी इथे आलो होतो. इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल त्या सर्व मंडळींचे मनापासून आणि त्या सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो. तुमचं नाव सांगा मला. माझं राजन नाईक, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा महामंत्री इथे आहे. तर काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे, कशाबद्दल कार्यक्रम? हा माझी सुधागडमध्ये जे रहिवासी इथे नाभाजोपारा विरारमध्ये मध्ये राहतात त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम होता. पण इथे आमचे माझी सुधागडचे महामंत्री राजेश व्यापारी, ललित शेठ पाटील यांचे सर्व त्यांचे सरपंच सुरवे साहेब, बाकी लोक इथल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी झाले होते. विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम त्यांना होता. त्या कार्यक्रमासाठी इथे आले त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, विद्यार्थ्यांना शुभेच्छा.